हाय फ्रेंड्स, वेलकम टू प्रणालीज किचन। आज आपण वेजिटेबल सॅलड कसं करायचं ते बघणार आहोत। तर त्याच्यासाठी मी हे बीन्स स्प्राउट घेतलेले आहेत, म्हणजे हिरव्या मुगाला मोड आणलेले आहेत। त्याच्यानंतर एक ॲव्होकाडो मी कट करून घेतला आहे साल काढून, काकडी, टॉमॅटो, कोबी घेतला आहे थोडासा चिरून। त्याच्यानंतर हे लॅम लेट्यूस आहे, हा लेट्यूसचाच एक प्रकार असतो, ते आता इझिली अवेलेबल असतं मार्केटमध्ये। ब्लॅक ऑलिव्ह ऑइल घेतलेले आहे, थोडा चटपटीतपणा येण्यासाठी मी चॅट मसाला घेतला आहे। कोथिंबीर घेतलेली आहे चिरून, एक कांदा, कॉर्न, कॅरेट घेतला आहे, ऑलिव्ह ऑइल आहे। त्याच्यानंतर लेमन घेतलं आहे मी, म्हणजे लिंबूची फोड घेतलेली आहे। एक चीज घेतलेला आहे मी। त्याच्यानंतर तीन प्रकारच्या ज्या शिमला मिरची असतात त्या मी कट करून घेतल्या आहेत। इथे हे आईसबर्ग लेट्यूस आहे, आता हे इझिली अवेलेबल असतं आपल्याकडे कुठेही। त्याच्यानंतर ब्लॅक पेपर, सी सॉल्ट आणि मिक्स हर्ब घेतलेले आहेत। तर आता आपण आपली प्रोसिजर सुरू करूया। आधी मी याच्यामध्ये हे बीन्सचे स्प्राउट घेतलेले आहेत, ते त्याच्यानंतर आपण आईसबर्ग लेट्यूस टाकूया। त्याच्यानंतर इथे मी हे लॅम लेट्यूस टाकणार आहे। लॅम लेट्यूस नंतर आता आपण त्याच्यात ॲव्होकाडो टाकूया, एक कट करून घेतला आहे मी। त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये काकडी, टोमॅटो, कोबी घेतला होता चिरून, तो टाकायचा आहे। त्याच्यानंतर आपण आता या मिरच्या घेतलेल्या मी तीन प्रकारच्या, त्या टाकलेल्या आहेत। कांदा टाकायचा आहे, तुम्हाला हवा तेवढा टाका, मी तर इथे अर्धाच टाकला आहे। त्याच्यानंतर स्वीटकॉर्नचे दाणे घेतले आणि आपण आता त्याच्यामध्ये कॅरेट टाकणार आहोत, बारीक चिरून घेतलेत मी ते, चौकोनी कट करून घेतलेत। आता त्याच्यात येणार आहे कोथिंबीर, पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। आपण जर हे एक रोजच्या जेवणात जरी आपण एक वाटी जरी सॅलड घेतलं तरीसुद्धा खूप हेल्दी असतं ते। त्याच्यानंतर त्याच्यात आपण ऑलिव्ह ऑइल टाकायचं आहे। ऑलिव्ह ऑइल खूप हेल्दी असतं, पण ते तळण्यासाठी वापरायचं नाही किंवा त्याच्यातले गुणधर्म निघून जातात सगळे। आणि ऑलिव्ह ऑइल जास्त प्रमाणात फ्राय केल्यामुळे ते विषारीसुद्धा ठरू शकतं, त्याच्यामुळे सॅलडसाठी ऑलिव्ह ऑइल बेस्ट आहे वापरायला। त्याच्यात आता मी लिंबू पिळून घेणार आहे, ब्लॅक पेपर टाकूया, त्याच्यानंतर सी सॉल्ट येणार, त्याच्यानंतर माझ्याकडे इथे ऑलिव्ह्ज आहेत, तर त्या ऑलिव्ह्जचे बिया आहेत काही दाणे, तर त्या मी बिया टाकते। त्याच्यानंतर आपण मिक्स हर्ब आहे ते टाकायचे। आपल्याकडे आता मॉलमध्ये हे सगळं साहित्य इझिली अवेलेबल असतं। त्याच्यानंतर थोडा चॅट मसाला आता हे मिक्स करून घेऊया पूर्ण। खूप असं हेल्दी असणार आहे, हा एक टिफिनचा सुद्धा छान आयटम होऊ शकतो रात्री करून। तुम्ही जर हे दिवसा फ्रीजमध्ये ठेवून वापरला तरीसुद्धा उपयोग होऊ शकतो। आपला आता व्हेजिटेबल सॅलड रेडी आहे खाण्यासाठी। तर तुम्ही हे घरी नक्की ट्राय करा। तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि तुम्ही ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।